सलाधर्म मंडळी आता आता एवढे सुंदर डान्स बघितल्यानंतर एक छोटीशी कविता होऊन जाऊ द्या। अगं वसंत, मला ना एक कविता म्हणायची इच्छा होते। तू कधी लिहिलेस रे एवढा कविता? अगं एवढ्यातच सुचली। अशी एवढ्यातच कविता सुचायला? तू काय फार मोठा कवी आहेस का? अरे कविता लिहिणे काही खेळ नाही। कल्पनांना आणि भावनांना जोडणारं एक सशक्त माध्यम म्हणजे कविता। अगं खरं आहे, डॉक्टर श्रीराम लागूंनी म्हटलेलंच आहे, साहित्यातला सर्वश्रेष्ठ आकार जर कोणचा असेल तर ती कविता। खरंय, कविता हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असते। कविता फार थोड्याशा अवकाशात खूप काही एक्सप्रेस करून जात। मी पण एक कविता ऐकू? तू लिहिलीस? अगं वेळ होत आहे, त्यांना पण कविता ऐकायची ना। तुझ्या वेळेस बरा होत नाही रे वेळ। एकच कविता बस। ठीक आहे। निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो। निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो। व्यक्ती एकटी कशी राहणार, तिला प्रेमाचा छंद हवा असतो। कोणासाठी लिहिली काय कविता? आपण पुढच्या कवितेकडे वळूया। तर आता येत आहे अद्भुत कविता घेऊन आपल्या समोर श्रेया खोडके। सॉरी माझी कविता मधात आली, पण प्लीज ज्युनियर समजून ऐकून घ्या। ओके, तर विषय आहे प्रेम। प्रत्येकाची असावी, जरी नसली ती खरी तरी स्वप्नात मात्र दिसावी। जरी नसली ती खरी तरी स्वप्नात मात्र दिसावी। सहज साधना दिसाव्यात तर चंद्राचे भान व्हावे। सहज साधना दिसाव्यात तर चंद्राचे भान व्हावे। कसा असेल तो असे मनी असावे। सांगायची प्रत्येक गोष्ट बोलून ही अट नसावी। सांगायची प्रत्येक गोष्ट बोलून ही अट नसावी। असे ही सुंदर प्रेम कहाणी रोज मला माझ्या स्वप्नात दिसावी। दिवसेदिवस रंगून जाईल मी त्या गोड आठवणीत। दिवसेदिवस रंगून जाईल मी त्या गोड स्वप्नात। बस त्याला पाहिले की मी हरकून जावे, जरी मनातल्या मनात। जरी सांगू शकू नसले मनातले गुपित कोणाला, जरी सांगू शकू नसले मनातले गुपित करारा, तरी एका जुन्या पुस्तकात फूल, सुकलेले फूल म्हणून ती रुजू असावी। आठवण यावी त्या प्रेमाची, तेव्हा चेहऱ्यावर एक स्मित हास्य यावे। ओठांवर येत नसले शब्द जरी, मनात कविता मात्र गुंतत जावी। कुठे कसे काय होणार याचा भास नसावा। कुठे कसे काय होणार याचा भास नसावा। अपूर्ण राहिले ते प्रेम तरी त्याचा त्रास नसावा। जपावे ते प्रेम मी मनी ठेवून माझ्या। जपावे ते प्रेम मी मनी ठेवून माझ्या। कोपऱ्यात मनाच्या एका ते सदा राहावे। राहून तिथे पाहून त्याला ते पुन्हा पुन्हा बहरावे। लपवल्या जातील चेहऱ्यावरील भावना तितका मी प्रयत्न करावा। लपवल्या जातील चेहऱ्यावरील भावना तितका मी प्रयत्न करावा। जरी नाही समजले त्याला तरी कळाले असेल कदाचित असा भास मला व्हावा। पारदर्शी मन माझे त्यात तो सुंदर असा ध्यास। पारदर्शी मन माझे त्यात तो सुंदर असा ध्यास। नाही मिळाले ते कधीतरी ना त्याचा अट्टहास ना त्याचा त्रास। नाही मिळाले ते कधीतरी ना त्याचा अट्टहास ना त्याचा त्रास। एक प्रेम कहाणी प्रत्येकाची असावी, जरी नसली ती खरी तरी स्वप्नात मात्र दिसावी। तरी स्वप्नात मात्र दिसावी।